मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरू आहे. पहाटे दुसरा अपघात झाला असून कवठे महाकाळवरून बस भाईंदरकडे प्रवासी घेऊन जात असताना बसचा समोरील टायर फुटल्याने बस पलटीहून भीषण अपघात झाला. या अपघातात बसमध्ये 52 प्रवासी होते त्यातील 5 जणांना यावेळी बसमध्ये 52 प्रवासी होते त्यातील 5 जणांना किरकोळ जखमा झाल्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कवठे महाकाळवरून भाईंदरकडे जात असताना किलोमीटर 27.400 जवळ आली असता बसचा उजव्या बाजूचा पुढचा टायर फुटला आणि बस पलटी होऊन साईडच्या कठड्यावर जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण 52 प्रवासी होते त्यातील 5 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ MGM रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय. धम्मशील सावंत सह ब्युरो रिपोर्ट रायगड.